गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे मंडळी? आज भल्या पार्टी उठून आम्ही काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये आलो आहे. नॅशनल पार्कमध्ये येण्याचं एकमेव कारण हे की इथं भारतातील संरक्षित प्रजाती रायनोजची जी आहे त्याचं इथं हे वनक्षेत्र आहे. आणि हे रायनोज म्हणजे गेंडे जे आपण म्हणतो ते आपल्याला त्यांच्या नैसर्गिक वातावरणात आपल्याला बघायला मिळतात. आणि या टूरसाठी म्हणजे व्हिजिटसाठी जी काही परमिशन्स लागतात ती आमच्या टूर गाईडनं टूर ऑपरेटरनं आधीच काढून ठेवलेली होती व आम्हाला सांगितलं होतं की साहेब सकाळी 6:30 पोचायचं आहे जंगलात आपल्याला. तसं आम्ही निघालो तर इथं पाऊस होताच, पाऊस सुरू झालेला होता, ढगाळ वातावरण होतं. थोड्याच वेळात जंगलात आम्ही ज्या भागातनं आम्हाला प्रवासाला सुरुवात करायची होती त्या ठिकाणी आलो. तिथे असे ओळीने सर्व हत्ती उभे होते आणि एक एक गट करत म्हणजे एका हत्तीच्या पाठीवरती 4 जणांचा एक गट बसवत होते. आणि मग ते चौघे बसले की मग तो हत्ती जंगलाच्या दिशेने जात होता. आम्ही पण बसलो आणि थोड्याच वेळात आमचाही हत्ती त्याच्या माहुतानं सांगितलेल्या दिशेने जायला लागला. जंगलात आता आम्ही म्हणजे शिरत होतो, अजूनही अंधारलेलं होतं. मग पुढे मग माहूत आम्हाला एक एक गोष्टी सांगायला लागला की जंगल किती मोठं आहे, काय आहे, किती हत्ती, ह्या राईड्स कशा होतात, एकूण किती हत्ती आहेत, अशा थोडी थोडी छोटे छोटे माहिती देत आमचा प्रवास सुरू झाला. आतापर्यंत सकाळचे 7:15 होऊन गेले होते पण ढगाळ वातावरण आणि घनदाट झाडी यामुळे अंधार जरा जास्तच वाटत होता. पण थोड्याच वेळात या जंगलामधून आम्ही बाहेर पडलो आणि एकदम लख्ख प्रकाश किंवा उजाडलेलं हे जाणवलं आम्हाला. अजून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे आमच्या पुढे आमच्या अगोदर जी मंडळी गेली होती ते पण एक 12-15 हत्ती असावेत मला वाटतं. आणि बऱ्यापैकी गर्दी आता जंगलात झालेली होती माणसांचीच. सतत सुरू असणारा पाऊस आणि भिजलेली ही जमीन त्यामुळे या पाऊलवाटा ज्या आहेत या अशा निसरड्या झालेल्या होत्या. काही ठिकाणी तर हत्ती पण म्हणजे घसरत होते त्यांचे पाय. थोड्याच वेळात आम्ही जंगलात शिरलो आणि आमचं माहूत अचानक आम्हाला म्हटलं की शांत बसा. अचानक आमच्या हत्तीच्या समोर अक्षरशः एक 20-25 फुटांवरती एक मादा आणि तिचं बछडं गेंड्याचं आमच्या समोर आलं होतं. आणि अक्षरशः नजरानजर समोर इतकं त्यानं निरखून बघितलं होतं आमच्याकडे. एक सेकंदभर असं धस्स झालं होतं. भीती तर वाटणारच होती, एवढा अजस्त्र हे हा प्राणी इतक्या जवळनं त्याच्या नैसर्गिक वातावरणात जेव्हा आपण बघतो आणि जेव्हा आपण हे पूर्वी ऐकलेलं असतं की मादा शक्यतो आक्रमक असते जोपर्यंत तिचं बाळ तिच्यासोबत असतं, ती इतर कोणत्याही प्राण्याला किंवा कुणालाही त्याच्याजवळ येऊ देत नाही. पण असं काही झालं नाही. इथं ही जी जोडी आहे जसं त्यांनी आम्हाला बघितलं त्यांनी वाट बदलली आणि ते पुढे निघून गेले. खूप छान वाटत होतं हे बघत असताना कारण ह्यासाठी तर इतक्या लांबपर्यंत आम्ही प्रवास केला होता आणि इतक्या सहजासहजी इतक्या जवळून बघायला मिळेल हे अपेक्षित नव्हतं आम्हाला.
आता साधारण 8:30-9:30 वाजले होते, उजाडलेलं होतं आणि आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. माहूत आता जंगलातनं वाट काढत हत्तींना मुख्य रस्त्यांवरती आणत होते, कारण आता आमची ही जी जंगल सफारी आहे ती समाप्त होत आली होती. जे रायनोज बघायचे होते ते भरपूर रायनोज बघितले होते आपण. हत्तीवर बसून कधी जंगलात जाईन आणि असे रायनोज बघीन हे कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता. हे जरा असं राजेशाही थाट वगैरे झेपत नाही आपल्याला, पण झेपत नाही म्हणजे इतकं सहज आणि सोपं नाही हो हत्तीवर बसून असा प्रवास करणं. सवय नसती आपल्याला, जीव मोठीत धरून बसत होतो. बऱ्याच ठिकाणी जेव्हा हत्तीचे म्हणजे किंवा हत्तींना घसरताना बघितलं तेव्हा तर टरकली होती आमची सगळ्यांची. असो, ही सफारी आमची सुंदर झाली, खूप छान अनुभव होता हा. आम्ही बाहेर आलो मग आमच्या मित्रमंडळींनी असा फलहार भेट दिला हत्तींना. एका गोष्टीचं समाधान वाटतंय आज ही जंगल सफारी किंवा हे रायनोज बघून. मला आठवतंय काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रात मथळे असायचे की इतके रायनो मारले गेले त्यांच्या शिंगांसाठी, पण आज इतके रायनोज बघितलेत आणि त्यांचा मुक्त वावर मुक्त संचार बघितला तेव्हा ह्या सर्व वन खात्याच्या किंवा ह्या इथल्या आसपासच्या स्थानिकांचंही कौतुक करावं असं वाटतं की या सगळ्यांनी मिळून हे शक्य होऊ दिलेलं आहे. नाहीतर एकेकाळी हे रायनोसची प्रजाती ही विलुप्त होण्याच्या मार्गावरती होती. त्या टोकाला पोचून आज इतकी त्यांची संख्या वाढलेली आहे हे एक समाधानाची गोष्ट आहे. तर मंडळी अशी होती आजची आपली काझीरंगा नॅशनल पार्क रायनो सफारी. हा एक अनुभव खूप सुंदर आहे. आपणही कधी आलात आसामला तर नक्की काझीरंगाला या आणि ही पहाटेच्या वेळी असलेली सफारी याचा आनंद घ्या. हा अनुभव पण खूप सुंदर आहे. सकाळी जेव्हा आम्ही या नॅशनल पार्कमध्ये आलो तेव्हा मला इतक्या गाड्या दिसल्या नव्हत्या, पण आता जेव्हा मी पुन्हा आम्ही बाहेर पडतो आहे तेव्हा पार्किंगमध्ये साधारण 100-125 गाड्या बघून मलाच आश्चर्य वाटलं होतं की इतके पर्यटक इतकी मंडळी म्हणजे आमच्यानंतर आता ही मंडळी आलेली आहेत, यांचा परत आता प्रवास सुरू होणार आहे. पण आम्ही मात्र खूप आनंदाने आता बाहेर पडत आहोत इथून. आजच्या दिवसाची सुरुवात खूप सुंदर झाली. अपेक्षेपेक्षा जास्त आम्हाला या जंगलात रायनोज बघायला मिळाले, खूप जवळनं बघायला मिळाले. आता इथून आम्ही निघतो आहे ते आमच्या हॉटेलवर जाण्यासाठी. आता हॉटेलवर जाऊन ब्रेकफास्ट करायचं आहे आणि आजच्या दिवसाचा प्रोग्राम जॅम पॅक्ड आहे, म्हणजे पूर्ण दिवसासाठी कार्यक्रम आमचे आखलेले आहेत. आणि हे सगळे कार्यक्रम आजचे मी आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये दाखवणार आहे. तोपर्यंत स्टे कनेक्टेड. थँक्यू.